महाराष्ट्रामध्ये दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधण्याचे प्रावधान आहे. त्याच अनुषंगाने ब्राह्मणवाडा येथे अमरावती पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, परंतु मागील 4 वर्षापासून ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आहे. वस्तुस्थिती बघली असता त्या ठिकाणी सीट्स लावलेले नाही आहे, दरवाजे नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्या कारणाने येथील महिला तसेच पुरुष उघड्यावर शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने त्याचा प्रादुर्भाव अन्नावर झाल्यानं त्या ठिकाणी गॅस्ट्रो तसेच डायरियाची लागण झालेली आहे. अशातीलच नागूबाई अवतरे ही एक पीडित महिला. गोळ्या इंजेक्शन सलाईन लावलं होतं. मग तुम्हाला काय नेमकं कशामुळे झालं म्हणे असं सांगितलं त्यांनी? हे घाण आहे का नाही सडकींना लोक संदासले जातात, आम्हाला बाहेर जा लागते म्हणून मग ते त्याच्यामुळेच होते. आम्हाला जेवतांनी माश्या घाण सगळे येते घरात म्हणून होते. तसं तुमच्याकडे संडास वगैरे नाही? नाही, संडास बाहेर जायला. आणि गावात सार्वजनिक संडास नाहीये? सगळेच महिला बाहेर जातात. महिला शाळेच्या समोरासमोर शौचास बसतात. रस्त्याने रहदारी सुरू असते, त्यामुळे त्यांना नेहमी उठाबसा लागते. विद्यार्थी मध्यान्ह भोजन घेताना घाणीवरील जंतूचा अन्नावर संसर्ग होतो, त्यामुळे त्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मी सुद्धा याच समुदायातील आहे, मला या समस्येला सामोरे जावं लागतं. जर अमरावती पंचायत समिती BDO ने या प्रकरणात लक्ष घालून शौचालयाचे अपूर्ण बांधकाम पूर्ण केल्यास, तेथे पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास ब्राह्मणवाडा येथील लोकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास निश्चितच मदत होईल. हा माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व लोकांना माझे आवाहन आहे की त्यांनी अमरावती पंचायत समिती BDO यांना शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यास विनंती करावी. त्यासाठी फोन नंबर आहे 0721-266-2724. मी वामन पाटील, महाराष्ट्र अमरावतीवरून इंडिया अनर्ट साठी.